नमस्कार मी अर्चना गावकडच्या रेसिपी आहे चॅनलवर तुम स्वागत इथं मी गावरान काटेरी वांगे घेतलेली आहे तर याचा देटाचा थोडासा भाग आणि चार भाग असे कट करणारे पण सगळी तयारी झाल्यानंतर इथं मी सुक्क खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले घेतलेग कट केलेला कांदा घेतलेला आहे थोडंसं तेल टाकलेलं तर गॅचच्यात मोठीच ठेवलेली आहे छान असा रंगेपर्यंत परतून पर घ्यायचं तर थोडासा रंग आल्यानंतर आता हे बाजूला सारायचं तर धने घेतलेले दोन चमचे भरपूर असे तीळ घेतलेले आहेत गावरान तीळ आहेत छान असे आणि एक चमचा जिरे घेतलेले तर हे सगळं साहित्य एकत्र असं छान रंगेपर्यंत सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायची व्यवस्थित असा खमंगवा सुटलेला तर इथं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आता हे सगळं साहित्य काढून घेऊ तर याचं आता वाटण करून अगोदर सुक्का असं वाटण करून घ्यायचं हे इथं वांगी अशी चार भाग कट करून घेतलेला तर देटाचा थोडा कट केलेला इथं तेल टाकलेलं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मध्यमाचार झाकून ठेवायचा इथं सुक्का असं वाटण थोडंसं काढून घेणार आहे आणि बाकीच्या वाटणात पाणी टाकून गरजेनुसार पाणी टाकून बारीक वाटण करून घेणार आहे इथं वांगी छान अशी भाजून निघालेली तेलामध्ये एकदम वाशी पडलेली इन्स्टंट असं भरीत भरीत तयार झालेलं आहे मिठाचं भरीत गारण वांगायचं मिठाचं भरीत तयार झालेलं एकदम छान लागतं खायला तर या सुक्या वाटणामध्ये घरगुती मसाला थोडंसं मीठ टाकलेलं व्यवस्थित मिक्स केलं तर इथं भाजी शक टाकायचं राहिलेला होता तोही टाकलेला थोडंसं पाणी टाकलेलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं व्यवस्थित मिक्स करायचं इथं वांग दे थोडसा कट करून घेतलेला चार भाग कट केलेले असे वांग्याचे यामध्ये आता हे सारण भरून घेऊ व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचं जेवढं बसेल तेवढं सारण भरायचं तर हे बाकीच सारण यामध्ये वापरायचं किंवा आता इथं मी रसा भाजीमध्ये वापरणार आहे भांड्यामध्ये तेल टाकलेलं अद्रक कोथिंबीर लसूणची वाटण टाकलेलं हळद टाकलेली व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आता ही वांगी भरलेली वांगी टाकलेली थोडंसं परतून घ्यायचं आणि किंचित असंच पाण्याचा शिंपडा मारायचा आणि मध्यमाच्यावर आता ही वांगी छान अशी शिजून घेऊ तर ही वांगी छान अशी शिजलेली मऊ पडलेली आहेत छान अशी भरली वांगी सुकी वांगी तयार झालेली मस्त अशी तर याच या भांड्यामध्ये तेल टाकलेलं अद्रक कोथिंबीर लसूणची पेस्ट छान असं परतून घेतलेलं त्यानंतर हळद घरगुती मसाला ते हे वाटण केलेलं टाकलेलं पाणी टाकून जे वाटण केलेलं ते टाकलेलं छान असं परतून घेतलेलं छान त्यानंतर आता सुक्कं जे वाटण ठेवलेलं होतं तेही यामध्ये टाकलेलं व्यवस्थित सारंगळीपर्यंत सुगंध सुटेपर्यंत परतत राहायचे गॅसची आज गरजेनुसार कमी जास्त करायची छान असं हे वाटण परतून झालेलं बाजून तेल सुटलेलं यामध्ये आताही त्याच पद्धतीने अशी वांगी कट केलेली टाकलेली व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकणे टाकायचं मी रस्सा भाजी बनवणार आहे तेही भाकरीसोबत खायला त्यामुळे पातळसर रस्सा भाजी बनवणार चवीनुसार मीठ टाकलेलं उकळी आल्यानंतर मंदाचे आताही पाच सहा मिनटं शिजून घ्यायचं झाकण ठेवून आणि झाकण ठेवायचं गॅसच्याच मंद ठेवायची लगेच शिजलेली आहेत वांगे काही वेळ लागत नाही छान अशी मऊ शिजलेली आहेत छान अशी रस्सा भाजी तयार झालेली मस्त बाजरीच्या भाकरीसोबतही खायला छान भातासोबत चपातीसोबत ही ती भरली मसालेदार वांगी तयार झालेली छान अशी गावरान चवीची गावरान वांगी ही मिठाचं भरीत इन्स्टंट असं एकदम फटाफट बनणारं भरीत आहे तर आजचा हा माझा स्वयंपाक बनवलेला आहे तीन प्रकार वांग्याचे लोणचं घेतलेलं लो, पापड घेतलेले ज्वारीची भाकरी बनवलेली तुम्ही बाजरीची भाकर तीळ टाकूनही बनवू शकता एकदम छान असे तर आजचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला वांग्याचे तीन प्रकार कसे वाटले तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील ला, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी पहा आवडल्या तर त्यांनाही लाईक करा आणि हे तिन्ही प्रकार बनवून पहा एकदम परफेक्ट मस्त आणि त्या चवीला कसे झाले तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेअर करा